ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑल इंडिया कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंचम जार. ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा, संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे. बाहेरून आलेले यहुदी, पारशी, आणखीन कुणी पंथोपंथ, त्यांनाही स्थान द्यावं लागेल. म्हणजे ख्रिश्चन आणि हिंदू आहेतच, पण तिरंगी झेंडाच पत्करला पाहिजे. या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय येते त्यांनी सांगून टाकलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये म्हणजे ऑल इंडिया कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला, तसा बोंबला. का गेला? ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावरती लटकवून घेतलं आणि वंदे मातरम म्हणलं, ते गीतही तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंचम जार. ब्रिटिश साम्राज्याचा राजा तो आमच्या देशात आला 1898 साली, त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरानं सुचलेलं गीत काय लायकीचे देश, काय लायकीचे लोक, काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडा वंदन. हां हां, उशीर झाला पण शिवबानं सांगावा धाडलाय र, ह्याच्यावरती ठाम निर्धाराने आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि यावर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य. कसं का असेना, हणगं स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत, आपण काय भुलगे नाही आहोत. हे सगळं दुरुस्त करू, बदललेली गणितं सगळी दुरुस्त करून टाकू. ते आहेत तुमच्या आमच्या रक्तात. यावर्षीपासून 9 ठोक्याला भगवा झेंडा घेऊन गावाबरोबर गाढव खावं लागतं या हिशोबानी तिरंगी झेंडा, तो काही 3-4 मीटरचा नको, उग काहीतरी दखलपात्र असावं म्हणून. आणि त्याची गीतं ठरवली 5-7, त्याची पुस्तिकाही छापली, ती गीतं गावोगावी लोकांना द्या, शिकवा. आणि ती गीतं म्हणतच हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. त्या दिवशी कडकडीत उपास करायचा, आमच्या मातृभूमीचे तुकडे झाले म्हणून. रात्री शिवछत्रपती संभाजी महाराज भगवा झेंडा यांना नैवेद्य दाखवून, तुळजाभवानी नैवेद्य दाखवून असेल ती कोरभर भाकरी खायची. हा, जोपर्यंत 15 ऑगस्ट साजरा करतोय तोपर्यंत करायचंच. ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा, संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे, हे लक्षात घेऊन कडकडीत उपास करायचा. मी आत्तापर्यंत बोललो, आमची स्वातंत्र्य लक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार नाही, मान्य नाही. हां हां, ती सीतेसारखी पतिव्रता असणार, परपुरुषाचा स्पर्श सहन होणार नाही, भगवा म्हणजे भगवाच. हा निर्णय ज्यांना योग्य वाटतोय
त्यांनी लखवा झालेला नाही तुम्हाला कोणाला, हा ताठवरती करा, डावा नाही उजवा, करा खाली, हे करेल तर फक्त महाराष्ट्र करेल, ती पुण्याई जिजामाता शाहजीराजे हो यांच्या प्रवाहातली पुण्याई आहे. अन्य राज्यात हा विचार रुजायला वेळ लागेल, पण आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेव्हा, उभा महाराष्ट्र व्यापून आपण संबंध देशात जायचं लक्षात ठेवा. नाही, दिल्लीवरती भगव्या अंड्याचंच राज्य पाहिजे. इतकंच नाही, शिवाजी संभाजी रक्तगटाचा तुमचा सरसेनापती पाहिजे, सरन्यायाधीश पाहिजे, पंतप्रधान पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे, ही अत्यंत अत्यावश्यकता आहे. त्याशिवाय आमच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व नाही. आमचा लढा 15 वर्षी शपथ घेतल्यापासून स्वातंत्र्यासाठी लढा सुरू झाला आहे, शिवछत्रपतींनी तो सुरू केला आहे, त्याचं पूर्णत्व म्हणजे आमचं स्वातंत्र्य. 15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य ते आमचं स्वातंत्र्याचं पूर्णत्व आहे. बियालासुद्धा पाकिस्तान आणि बांगलादेश आणि इस्लामी राज्य आमच्या देशाच्या पाठीवरती असू शकत नाही, जमत नाही. ही पोटात असलेला आग समाज उत्पन्न करण्यासाठी आपला जन्म आहे. जयंती करू नका. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपण जगूया, आणि त्यांच्यासारखं जगून त्यांनी जे स्वातंत्र्य पुकारलं होतं ते स्वातंत्र्य पूर्ण झाल्यानंतरच उपास करणं बंद करू. हा माझा विचार ज्यांना पटतो त्यांनी हात वरती करा, लागूया कामाला. आई तुळजाभवानी आपल्याला 100% यश देणार, 100% यश. फक्त आवश्यकता, अढळ श्रद्धा ठेवू. शिवछत्रपती संभाजी महाराज, जिजामाता शहाजीराजे, तुळजाभवानी भारतमाता, श्रद्धा ठेवू आणि चालतो. सूर्याला अंधार भेटत नाही, आपल्याला अपयश भेटणार नाही, पक्क लक्षात ठेवू.